मित्रांनो रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। आईस्थिरपी आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आईस्थिरपीची पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे बाळांनो। तर या आईस्थिरपीचं काय महत्त्व असते, आईस्थिरपीमध्ये काय असते बाळांनो, जर तुमची बॉडी पेन झाली, जर सीन पेन झाला, ब्लड सर्क्युलेशन नाही होत, यासाठी आपण काय करतो की आईस्थिरपी करतो। जर तुमची बॉडी पेन होत असेल, सारखी सारखी जर त्रास तुमच्या बॉडी देत असेल रनिंग करता वेळेस, तर याने काय होते एकदम फ्रेश होऊन जाते आणि तुमचा अजून बॉडी उद्याच्या दिवशी म्हणजे अजून तुम्ही फ्रेश होऊन उद्या पळायला अजून फास्ट होतं आणि जेवढं तुमचं जे त्रास व्हायला जे होते त्रास होणं चालू राहिलेलं तर ते पूर्णपणे याच्यामध्ये त्रास पूर्णपणे बंद होते बाळांनो आईस थेरपी केल्याच्या नंतर। आपण हा कार्यक्रम इथं स्टार्ट करणार आहे बाळांनो। तर बघा हे पूर्णपणे आपण एक लादी घेऊन आलेलो आहे बर्फाची, तर बर्फाची लादी अशी घेऊन आलो की आपण मुलांना प्रत्येक एका मुलाला कमीत कमी 5 मिनटं आपण एका ड्रममध्ये ठेवणार आहे। पण ड्रममध्ये ठेवण्याच्या तुम्ही बोलता की सर ते बर्फ टाकल्यानंतर पूर्णपणे त्याला बुडवा लावायचा, हो नाही, त्याला पूर्णपणे गळ्यापर्यंतच बुडवा लावणार आहे आपण। तर बाळांनो आपण या कार्यक्रमाला आपण आता सुरुवातच करणार आहे, पण त्या अगोदर या बर्फाची काय पूर्णपणे माहिती कशी देणार आहे की बाळांनो जर तुमची बॉडी पेन होत असेल, सारखं सारखं जर तुमची बॉडी जर मांडी प्लस गुडघा आणि पोटरी जर हे तुमचं पेन होत असेल, सारखे सारखे इंजुरी जास्त येत असेल, तर हा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये काय घेतो की जर आपण हे आईस थेरपी जर केली तर अजून तुमच्या बॉडीसाठी चांगलं आणि केलं तर पूर्णपणे आपण सुरुवात करतो या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। तर बघा माझे कोच रुद्रा करियर अकॅडमीचे कोच जे आहेत ते बुधवन विनोद बुधवन सर हे पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगतील। तर अशा प्रकारे जे आईस थेरपीचे आपले ब्लड सर्क्युलेशन, बॉडीचे जे पार्ट सांधे गेंदे दुखतात त्यासाठी हा उपयुक्त म्हणजे एकदम फायदेशीर, सर्वांनी एकदा तरी आईस थेरपी केलीच पाहिजे। आपल्या गळ्यापर्यंत पूर्ण बॉडी बुडवून एका ड्रममध्ये जेवढं थंड होईल तेवढे आपलं रक्त थंड होईल, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन तो फास्ट होतो, त्याच्यासाठी एक बेस्ट उपाय आहे आईस थेरपी। आईस थेरपीचा उपयोग आणि आईस थेरपीचे फायदे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे हळूहळू। तर थोड्या वेळेसाठी आपण बर्फ जो आहे तो ड्रममध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून, पूर्ण बर्फ बर्फ नाही टाकायचा, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून बर्फाचे तुकडे करून टाकायचे आहे। पहिले आपण टाकून घेऊया त्याच्यानंतर व्हिडिओ आपण परत कंटिन्यू करू। अशाच प्रकारे आपला व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहा, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघ बाळांनो 6:30 वाजता इथं मुलं आलेलं इथं, पण आज आपण काही ग्राउंड तेवढं नॉर्मल घेतलेलं, काय नॉर्मल घेतलं, मुलांची बॉडी पेन होती, इंजुरी होती, तर त्या कारणामुळे आपण एक दर महिन्याप्रमाणे आपण एक दिवस देतोय की आईस थेरपी मुलांसाठी झालीच पाहिजे, कारण की जर आईस थेरपी झाल्याच्यानंतर मुलांना अजून पळायला व इंजुरी झालेली ती पूर्णपणे इथंच तुमची कमी होऊन जाते बाळांनो इंजुरी। आणि आजपासून मला असं वाटतं की बाळांनो आमच्या इकडे जसा कार्यक्रम होता तसा तुमच्या इकडे पण एक कार्यक्रम तुम्ही जसा छोटासा कार्यक्रम आईस थेरपीसाठी, कारण तुमच्या बॉडीसाठी खूप चांगल्या गोष्टी येतात, तरी आपण इथं काय करू आपल्या गेमला इथं स्टार्ट करू, रेडी? तर चला आता मी स्वतःच बर्फामध्ये आईस थेरपी माझं स्वतःच करणार आहे बाळांनो, तर माझ्या मुलांना नंतर करणार आहे, रेडी? तर बघा आपण काय करणार आहे, आता मी स्वतः आईस थेरपीमध्ये उडी मारणार आहे आणि बघा बाळांनो याच्यामध्ये खूप थंडगार पाणी आहे, माझी पण बॉडी खूप पेन झाली आहे, इंजुरी पण आलेली आहे, त्याच्यामुळे मी आता या पाण्यामध्ये जाणार आहे। तर आपण आता या व्हिडिओला सुरुवात करू बाळांनो, सर्व मुलांचे तुम्हाला याचे व्हिडिओ दाखवणार आहे बाळांनो। हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, जर लास्टपर्यंत पाहसाल तर तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तर बाळांनो आपण स्टार्ट करू, पण नको आता थंडी खूप असते, तर मी आता आतमध्ये असंच जाणार आहे। तर बाळांनो तुम्ही उतरता का, खूप थंड पाणी आहे, पाणी आहे एका ब्लॉक नाहीये आणि आता मी हळूहळू खाली जाणार आहे, एवढं थंड पण लागते ना, फुल थंड लागते, अरे बाबू, अरे बाप रे, थंड लागतंय सर, पाणी बाहेर येईन सर, पाणी बाहेर येईल, पाणी बाहेर सर, पाणी बाहेर काढा, थोडं थोडं काढा, थोडं काढा, पाणी बरफ नाही, बरफ राहू दे, खूप बर्फ आहे पाणी जास्त झालेलं, थोडं आपण पाणी याच्यात काढून घेऊया,
आधीच बोललो तो पाणी जास्त होणार आहे, वेट जास्त असल्यामुळे पाणी जास्त. तर बाळांनो आपण आता थोडं सावकाश इथून घे. तर टाइम स्टार्ट झालेला आहे. तर बाळांनो आता मी पाण्यामध्ये जाणार आहे. तर बघा छान वाटतंय आणि एवढं थंड आहे. तर मला काय सांगू, थंड आहे. तर बाळांनो खूप छान वाटतंय मला आणि समोर तुम्हाला एवढं थंड वाटतंय, थंड वाटतोय. आता मला असं वाटतं की दिवसभर बसावं इथं, शरीर शांत आहे. बघा तुमची बॉडी जर दररोज पेन होत असेल किंवा सारखी सारखी जर रनिंग मध्ये त्रास होत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, आईस थेरपी तुम्ही करायलाच पाहिजे. बाळांनो महाराष्ट्रामध्ये पहिली अकॅडमी आपली अशी आहे, रुद्राकरी अकॅडमी, की आपल्या या अकॅडमीमध्ये आईस थेरपी घेतल्या जाते. बाळांनो ही बाळांनो फ्रीमध्ये पोरांना, कुठून पण जर लांब असेल पोरं, दूर दूर राहत असेल तर त्या व्यक्तींना आपला कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे बाळांनो, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा दर महिन्याला. आपला आज तारीख किती माहिती तुम्हाला, 17 तारीख आहे बाळांनो. या 17 तारखेला पर महिन्याला थेरपी होती. तर आता खूप थंड वाटतंय मला. तर बघा बाळांनो अशा गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तर खूप छान वाटतंय मला आणि माझी बॉडी पण खूप छान वाटते. बॉडीला आता जे इंजुरी होती ती इंजुरी पण आता इंजुरी पण थोडासा जो टायमिंग स्टार्ट आहे इकडे आपला, जो हे करणारा असा थोडासा वरती ठेवायचा, म्हणजे जे की डोक्याचं बल्स ब्लड सर्क्युलेशन असेल कॉर्ड काढून ठेवा, कॉर्ड काढून ठेवा. तो एवढी थंडी बसते ना मला आता थंडी बसते. सरला वाजत होती थंडी तरी सर बुडाले. थम थम बनवा, एकदम बॉडी शांत ठेवा. किती झाले, 2.5 मिनिट झालेले. इंजुरी परत यायला लागली. अरे पाणी काढा, पाणी काढा. हा काढा आपण. भरपूर आहोत, भरपूर आहोत, भरपूर आहोत. तर बाळांनो खरंच एक सांगतो तुम्हाला, खूप छान वाटते बरं याच्यामध्ये, अगदी छान वाटते. आणि बघा हे पोरं पण मस्ती करतायत मला दाबायचं आणि अरे अटकून जायचं. अरे बाळांनो खरं सांगतो तुम्हाला एवढं छान वाटते ना, तुम्ही पण एक वेळेस घरी मध्ये घरामध्ये करून बघा. अरे बापरे, तर बाळांनो खूप छान वाटतंय आणि पुढील बाळांना तुम्ही काय करा माहिती का, आयुष्यातून तुम्ही एक वेळेस आईस थेरपी करून बघा. आणि एवढं भारी वाटतंय ना खरंच बाळांनो, थंडी काय बोलतोय तुम्हाला आता. तर बाळांनो बघा हा व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्ही बघितला आणि असेच व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा बाळांनो, शेअर करा. मला असं वाटतं तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. असेच आपल्या रुद्राकरी नवीन असाल तर आता तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेस्ट ऑफ लक, जय हिंद, जय महाराष्ट्र. बटन असते ते घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला जीवाची दैना. शेवटचे फक्त 1 मिनिट बाकी आहे सरचा टायमिंग दिलेला आहे 50 सेकंद. तर बाळांनो आता मी बस बस शेवटचे 30 सेकंद. Three, four, five, six, seven, eight.
भरत पताकी जय भरत पताकी जय भरत पताकी जय वंदे 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 तो बाळांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पाहिला शेवटचे 10 सेकंद तुम्ही लास्ट असे जे आईस थेरपी तुम्ही बाळांनो महिन्यातून एक वेळेस करा तुमच्या बॉडीला इंजुरी येणार नाही बाळांनो तर आपण बाळांनो इथे स्टॉप करू जय हिंद जय महाराष्ट्र.